बॅक टू आवर चॅनल. कसे आहात सर्वजण? होप सो तुम्ही मजेत असाल गाईज. आणि आता वाजलेले आहेत पहाटेचे 4:57. तर काय आहे प्लॅन, कसं आहे हे सगळं तुम्ही स्टेट येऊन गाईज, हळूहळू प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळेल. हॅलो, नमस्कार जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात तुम्ही? मजेतच असणार. सो गाईज, जसं तुम्ही पाहिलं होतं मी तिथून निघाले होते, म्हणजे माझं इथून निघालं होतं आणि कोण कोण होतं हे तुम्हाला सगळ्यांना मी दाखवलेलं आहे. तर आम्ही इथून येऊन खूप उशीर झाला होता, पण नेहमीप्रमाणे आम्ही इथे नेहमी सांगतो की आम्हाला उशीर झाला आहे. आज पण आम्हाला निघायचं होतं 5:30, पण आता ऑलरेडी 6 होऊन गेलेत, 6 वाजून गेलेत, जास्त झाले असतील. आणि आता आमची जी गँग आहे, आम्ही कसं जाणार आहे, कोण कोण जाणार आहे, कुठे जाणार आहे, आम्ही तुमच्यासोबत पण शेअर करू. तर मेन म्हणजे आम्ही कसं चाललो आहे फर्स्ट थिंग, त्यांना सगळं दाखवूया कसं जाणार आहे काय. तुमच्यासोबत आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे. आणि जसं मी तुम्हाला आधीपासून सांगितलं की स्टेट ठेवून, प्रत्येक वेळेस मी हेच सांगेल की स्टेट ठेवून, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करतील. गेस करा आता कसं चाललं आहे. दोन गोष्टी सांगतो, एक कार आणि एक बाय टू व्हीलर. तर तुम्ही आता गेस करा आम्ही कुठे चाललो असं. जर तुम्ही बघितलं, मनू आणि अक्षय निघाले, आता मी आणि बाकीचे लोक कारमध्ये जाणार आहे आणि अक्षय आणि मनू बाईकवर गेले. तर आता तिथं पुढं थांबणार आहे, तर नक्की तुम्हाला अपडेट देऊ. स्टे ट्यून. जसं तुम्ही बघितलं, आम्ही तिथनं निघालो आणि आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी आणि अक्षयसाठी पण. अक्षय आणि मनूसाठी ते येतात, ते मग सोबत नाश्ता करूया. तर जसं आपण इथे नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो, पण एक प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालं आहे. अक्षय भैया आणि मनू दिदी पुढे गेलेत ऑलरेडी, तर आपल्याला सोबतच नाश्ता करायचा आहे. सो आता आपण तिथे जाऊया. जसं तुम्हाला साक्षीने सांगितलं होतं की आम्ही चाललो आहे पुढं, कारण की मनू आणि अक्षय पुढे गेलेत नाश्त्यासाठी आणि आम्ही आलो आहे तिथे. जर थांबले तर गेल्यावर तुम्हाला भेटून देऊ त्यांच्यासोबत. जसं तुम्हाला सांगितलं होतं की मनूला तुम्हाला भेटून देऊ ती. आणि काय म्हणे, गाईस काय झालंय, फरक एवढाच झालाय. मी आणि अक्षय दादा पुढं असल्यामुळे थोडं पुढं मागे झालंय आणि मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॅप्चर करतीच आहे शॉट. चल छुट्टी, तर तुम्हाला तर दिसतीलच, अजून तर नाही घेतलं काय, पण इथून पुढं तुम्हाला दिसतीलच. आणि आता आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलोय सगळे मिळून जोशीवाले, आणि तुम्ही गेस करत राहा की आम्ही कुठे चाललो आहे. सो नाश्ता झाल्यानंतर भेटूया. सो गाईज, आता आमचा नाश्ता झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही आहे आज म्हणजे ह्या ट्रिपची टीम. जसं नाश्ता करताना तुम्ही बघितलंच आम्हाला, आता आम्ही निघालोय. तर आता दोन चेंजेस झालेत, अक्षय आता अक्षय आणि मनू कारमध्ये आणि मी आणि संकेत बाईकवर आहे. तर त्यांना दाखवू तुम्हाला कुठे येते आणि भेटूया काय अपडेट असेल तर. मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहोत, म्हणजे रस्त्यातच आहोत आम्ही. आम्ही कुठे पोहोचलोय, तर कुठे पोहोचलोय आपण यश भैया, आम्ही सांगणार नाही. तुम्ही लोकेशन गेस करा. लोकेशन खूप सुंदर आहे गाईस, एकदम सुंदर, एकदम फास्ट गाड्या येतात. आम्ही मस्त रस्त्याच्या मध्ये नाही तर लोकेशन सांगितलं, त्यांना कळून जाणार, तुम्हाला कळून जाणार आम्ही कुठे चाललोय. आणि भरपूर जणांना तर कळून पण गेलं असेल. सो हे आहे खूप सुंदर, हा रोड आहे, घाट आहे ऍक्च्युली. सो तुम्ही पाहू शकता लोकेशन. संकेत, नमस्कार गाईस, आम्ही आहे गाडीवर, खूप मजा येते. आता हे दोघं गाडीवर आहेत आणि मी अक्षय भैया गाडीत गेलोय, बट इतकं भारी लोकेशन आहे, बघू शकता. मम्मी तुला कसं वाटतंय? खूप छान. सोनू दीदी तुला कसं वाटतंय? मस्त. आंटी आपको कैसे लग रहा है? एकदम खूप सुंदर वाटले आम्हाला. और कुछ बोलना आपको? नहीं नहीं, मजा आ रहा, बहुत मजा आहे आम्हाला. बघा मंदिर पण दाखवा तुम्ही. खूप पीस आहे. साक्षीला खूप दुखी आहे माहिती, तिला पीस भेटलेलं आहे. अक्षय भाई तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय मंदिराचं. आणि हे आहे महादेवाचं मंदिर, खूप सुंदर, एकदम छान वाटतंय गाईस. हे बघा गाईस, सगळ्यात वेगळं. संकेत तुला कसं वाटतंय? आता मला थोडस छान वाटतंय, कारण की झोप नाही झालेली माझी. आता मी गाडी घेतली आहे चालवायला, पण आता मज्जा येते थोडा, आता जोश येतोय अजून. आता आत्ता आपली मजाच चालू झालेली.
गाइस खूप भारी लोकेशन आहे, म्हणजे आम्हाला जायचं आहे दुसरीकडे पण इथूनच आम्हाला हलू वाटतं ना, आणि आंटी आमच्या तरवर पार चढला होता ते डेंजर आहे. कुठे गेला अगं त्याला व्हिडिओ काढायचा. तर आता यश गेलाय तिकडे. यश कुठे गेला काय माहिती, गाडी भी घेऊन गेला. गाडी घेऊन गेलाय मध्ये घाटात रील बनवायचे तर तो तिकडे गेलाय. आणि गाईज आम्ही ह्या ब्लॉग मध्ये काहीतरी वेगळं करणार आहे. आमचे जे फोटोज आणि जे व्हिडिओज असतील जे काही एक्स्ट्रा असेल आम्ही ते व्हिडिओच्या नंतर ऍड करणार आहे. सो तिथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहा आणि गेस करत राहा आम्ही कुठे चाललोय. सो आम्ही फायनली आमच्या लोकेशनवर रीच झालोय. आणि हे कुठून सुरुवात झाली होती, म्हणजे प्लॅन हे लोक अचानक आले, प्लॅन बनला आणि मग आम्ही कसं कुठे आलो इथपर्यंत आम्ही पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये जेवढं होईल तेवढा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा पार्ट किंवा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, बिकॉज खूप थकलो आहे. पण इथून पुढचा पार्ट टू असेल, म्हणजे ह्याच जिथे आम्ही आलो आहे ते तुम्हाला पार्ट टूमध्ये कळेलच. तुम्ही तोपर्यंत गेस करा की कुठे आलो आहे आम्ही, काय लोकेशन, हां कुठे आलो आहे काय कसं, तुम्ही गेस करा. असा विषय झालेला आहे की आपण आलेलो आहे त्या लोकेशनवरती पण सगळे एकदम भरपूर असे थकल्यासारखे, त्यामुळे आता म्हणजे फ्रेश वगैरे होण्यासाठी एक जागा शोधतोय. तिथून नंतर पुढे काय होणार आहे ते तुम्हाला कळेलच. आणि जे काय पुढे, आणि हा खूप मोठा पण पार्ट झाला असता, म्हणजे रात्रीपासून मी छोटे छोटे पार्ट्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न करते, घेण्याचा प्रयत्न करते. आणि आता आम्ही जिथे आलोय त्या जाग्याचे छोटे छोटे पार्ट्सच होणार आहेत गाईज, म्हणजे जेवढं आम्हाला वाटतंय घ्यायचं तेवढे आम्ही पार्ट बाय पार्ट टाकणार. बाकीचे जण फिरतात आम्ही तिकडे थांबलो इथं. तो आधी ब्लॉग एंड करतो आणि लगेच फ्रेश वगैरे होऊन लगेच पार्ट टू शूट करायचं आहे आम्हाला. सो पार्ट टू चालू करतो. तर हा ब्लॉग कसा आवडला ते नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकेशन गेस करायला विसरू नका की आम्ही कुठे आलो आहे. टू व्हीलर पण होती, कार पण होती, थोडासा ट्विस्ट पण आहे. तर तुम्ही गेस करायला, हा आता हा एंड करतो आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.